एनएसयूआयच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनाद्वारे विनयभंगाच्या आरोपीला कुस्तीच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केल्याबद्दल संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या निवड समितीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विनयभंगाच्या आरोपीला कुस्तीच्या प्रशिक्षकपदी नेमून महिला अत्याचाराच्या आरोपीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप एनएसयूआयनं केला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या निवड समितीवर याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी एनएसयूआयनं केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. सध्या देशभर महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. अशात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने खेलो इंडिया स्पर्धेकरता विद्यापीठाच्या महिला कुस्तीपटूच्या प्रशिक्षक म्हणून विनयभंगासारख्या गंभीर गुन्हा असलेल्या आरोपीची नेमणूक केली आहे, असा आरोप एनएसयूआयचा आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्यामध्ये कुस्तीपटू युवतीने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याची निवड करणाऱ्या समितीवर सदस्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी एनएसयूआयची आहे. आपल्या हिंगणघाटमध्ये झालेली घटना असो की तेलंगणामध्ये झालेली घटना असो किंवा दिल्लीचं निर्भया कांड असो, दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत आणि त्यातच आपलं संत गाडगेबाबा विद्यापीठाचं नावास नावाला बदनाम करण्याचा प्रकार तेथील शारीरिक शिक्षण मंडळाच्या समितीतर्फे आज करण्यात आलेला आहे की 22 तारखेपासून भुवनेश्वर येथे खेलो इंडिया नरेंद्र मोदींनी आयोजित केलेला कार्यक्रम आहे खेलो इंडिया. तर त्या कार्यक्रमासाठी आपल्या इथून जी कुस्तीची चमू गेली तर त्याच्यावर जे प्रशिक्षकपदी महिला चमू गेली त्यावर जे प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत त्यांच्यावर गेल्या महिन्यात विनयभंगाचा गुन्हा तिथे गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. ही माहिती माहीत असूनही जर विद्यापीठ प्रशासनातली लोक समितीचे लोक जर त्यांची नेमणूक करत असेल तर हा विद्यार्थींना असुरक्षिततेची भावना प्रदान करणारा हा निर्णय आहे. तर याचा आम्ही निषेध केला व आज कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की सदर समितीतील लोकांवर कर्तव्यात कसूर केल्याचा व एका अयोग्य व्यक्तीला एका ज्या व्यक्तीपासून विद्यार्थिनींना महिलांना धोका आहे अशा व्यक्तीला त्या पदावर बसून त्यांनी जी अविश्वासार्हता पैदा केली आहे विद्यापीठाच्या बाबतीत तर त्याविषयी पोलीस स्टेशनमध्ये ज्या त्या समितीतील लोकांवर गुन्हा दाखल व्हावा अशी आम्ही मागणी जिल्हाधिकारी साहेब व पोलीस स्टेशन इथे आज करत आहोत. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.